आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कनवाड येथे करण्यात आली निर्जंतुकीकरण औषध फवारणी. होम क्वारंटाईन व्यक्तीने घराबाहेर पडू नये, सरपंच डॉक्टर बाबासो आरसगौंडा. महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोना विषाणूचे लोण आपल्या घरापर्यंत येऊ नये यासाठी येथील ग्रामपंचायतीने गावातील प्रमुख रस्त्यांसह सर्वच ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने औषधाची फवारणी केली. नमस्कार, मी बाबासाहेब वनपाल अरसगोंडा, सरपंच कनवाड. मी प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला आणि सर्वांना आव्हान करू इच्छितो, निवेदन करू इच्छितो की आमच्या गावामध्ये कनवाड येथे काही लोक मुंबई पुण्याहून आलेले आहेत, त्यांना कोरोनेट केलेलं आहे, तरीसुद्धा ती लोक हातावर शिक्का मारलेले असताना सुद्धा समाजामध्ये अगदी निष्काळजीपणे वावरत आहेत, त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. लोक अस्तव्यस्त फिरत आहेत, कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाही आहेत. अशा लोकांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. मी सरपंच म्हणून सगळ्यांना विनंती करतो की ह्या लोकांच्यावर कडक कारवाई करावी. पोलिसाची गाडी आली की तेवढंच पळून जाऊन घरी बसतात आणि परत येऊन चौकामध्ये दंगा मारत बसतात. काल तर रात्री शनिवारी संध्याकाळी सिक्युरिटीला आलेल्या 2-3 लोकांच्यावर ह्या सगळ्या लोकांनी झुंड करून त्यांच्यावर त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. अशी भयानक परिस्थिती या गावामध्ये आहे. काही लोक बाहेरचे आलेले आहेत, ते मशिदी वगैरे आहेत, त्यांच्यावर कोरोनेटेड करणे गरजेचं आहे. त्यांचं विलगीकरण करणं गरजेचं आहे, त्यांना होम क्वारंटाईन करणं गरजेचं आहे. आणि जे होम क्वारंटाईन केलेले मुंबई पुण्याचे लोक आहेत त्यांना घरी बसण्याची सक्ती करणे गरजेचे आहे. काही किराणा मालचे दुकानवाले जे आहेत ते सोशल डिस्टन्सिंगचा नियम अजिबात पाळत नाही आहेत. मी शासनाला, प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणेला, मला हेही जाणीव आहे की प्रशासनाकडे सुविधा कमी आहेत, पोलीस वर्क कमी आहे, पण तरीसुद्धा एखादा पोलीस किंवा एखादं हे देऊन ह्यांना कुठेतरी एक दोघांच्यावर कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही. त्यामुळे मी कळकळीची विनंती करतो की आमच्या कनवाड गावासाठी प्रशासनानं थोडा वेळ देऊन ह्यावर उपाय काढावा आणि परत बाकीचं सगळं जे जबाबदारी शासन आमच्यावर देईल ते आम्ही पार पाडण्यास सक्षम आहोत, तयार आहोत आणि शासनाच्या मदतीला आम्ही सदैव तत्पर आहोत. धन्यवाद.